पुढची बातमी अहमदनगर मधून जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी रोहित पवार यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला. भाजप नेते हे सातत्यानं शरद पवार यांच्यावर टीका करतात, मात्र शरद पवार यांचं काम मोठं आहे, त्यांच्या विरोधात बोललं तर भाजप नेत्यांना महत्व मिळेल म्हणून शरद पवारांवर टीका ते करत असतात अशी मिश्किल टिप्पणी रोहित पवारांनी केली आहे. इतकंच नाही तर शरद पवार ही व्यक्ती नसून एक विचार आहे, त्यामुळे जनतेचा कौल देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने असेल असंही रोहित पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. असं असू शकेल कारण का महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांना पवार साहेबांशिवाय कुणीच दिसत नाही, कारण का त्यांनाही माहिती आहे की या राज्यामध्ये आणि जेव्हा ते कृषी मंत्री या देशामध्ये होते तेव्हा त्यांनी जे केलेलं काम आहे ते खूप प्रचंड आहे. लोकांमध्ये त्यांच्या बाबतीत फार वेगळी भावना आहे, प्रेमाची भावना आहे, त्यामुळे पवारसाहेबांच्या विरोधात बोललं तर त्यांना कुठेतरी काही प्रमाणात महत्त्व मीडियाच्या माध्यमातून मिळेल असं त्यांना वाटतं. पण आज जर आपण बघितला, पवारसाहेब जेव्हा साताऱ्याला गेले ते तिथं सोलापूरला गेले, नगरला गेले, प्रत्येक ठिकाणी जिथं पवारसाहेब जातात तिथं लोकांना आता कळलं की पवारसाहेबांनी केलेलं काम हे खूप मोठं आहे. आणि आज कुठंतरी राष्ट्रवादीचे काँग्रेसची लोक हे आपल्या पार्टीमध्ये बी जे पी नाही तर शिवसेना घेतात, आणि जर लोकांना असं आता वाटायला लागलं की या लोकांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा यांनी आपले हात धुवून घेतले, कामं करून घेतली, आणि आज फक्त सत्ता दुसऱ्याची असल्यामुळे वैयक्तिक विचार करून हे लोक बी जे पीकडे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे लोक एका विचाराच्या पाठीशी उभं राहणार आहेत. आणि पवारसाहेब हे व्यक्ती नसून एक विचार आहे, आणि आम्हाला विश्वास आहे त्या विचारावर विश्वास ठेवून येत्या विधानसभेमध्ये हा कल हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूने लागेल असा माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जागा वाटप जाहीर केलं, मात्र कोणती जागा कोणाला हे अद्यापही जाहीर केलेलं नाहीये. जागा वाटपाचा निर्णय लवकर घेतला जाईल असं स्पष्टीकरण देत फक्त जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागू नये अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली. वाट पाहत बसलो तर त्याचा फायदा भाजपला होऊ नये असंही रोहित पवार म्हणाले. काही दिवसांमध्ये तो निर्णय घेतला जाईल, पण निर्णयाला जर वेळ लागत असेल तर इथं लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागू नये, कारण का शेवटी ही लढाई जिंकायची. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार तसा समान आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण वाट बघत राहिलो तर तिथं मागे पडू नये आणि त्याचा फायदा बी जे पीच्या विचाराला होऊ नये यासाठी आम्ही आमच्या लेवलला ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार चालू केला आहे. जेव्हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील आणि आघाडी जेव्हा निर्णय घेईल तो आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य राहील. रोहित पवार यांनीच कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना देखील टीकेचं लक्ष केलं. कर्जत जामखेड मतदारसंघात महिलांना रोजगार पाण्याची समस्या गंभीर असताना केवळ रोडचे काम केले म्हणजे विकास झाला असं राम शिंदे यांना वाटत असल्याची टीका रोहित पवारांनी केली. आता जलयुक्त शिवारची कामं सगळ्यात जास्त या मतदारसंघामध्ये झाली असं आपण इथं सांगताय, पण या सरकारमध्ये असणारे नवीन मंत्री जे आले त्यांनी सांगितलं की जेव्हा जलयुक्तीची कामं या राज्यामध्ये झालं त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी काहीतरी तपावत आली आहे, आणि ते स्टेटमेंट आल्यानंतर इथं असणाऱ्या मंत्र्याची काही खाती काढण्यात आली, त्यामुळे आत काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही. पण इथे असणारे जे काही आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांना असं वाटतं की विकास म्हणजे फक्त रोड, आणि रोडच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आज केलेला रोड हा पुढच्या 2-3 महिन्यामध्ये खराब होतो. खरं तर अजून खोलात जायची जरूरत आहे की ह्या केलेला जो विकास आहे रोडच्या माध्यमातून तो का एवढा खराब झाला, आणि रोड सोडलं तर आज या तालुक्यामध्ये रोजगारासाठी कुठलीही गोष्ट केली गेली नाही, महिलांच्या हाताला काम देण्यासाठी काही केलं गेलं नाही. इथं पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे, तो पिण्याचा असू द्या नाही तर शेतीचा असू द्या. आज या परिसरामध्ये जर बघितलं तर इथे शाळा ज्या आहेत शाळेवर कुठं काम केलं गेलं नाही, त्यामुळे विकासाचं जे ह्यांचं म्हणणं आहे ते फक्त रोडपर्यंतच थांबतं, त्याच्या पलीकडे ह्यांचा विचारच जात नाही. म्हणून या तालुक्यामध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्याला रोडच्या पलीकडे जाऊन विकास ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून
जे काय सरकारच्या योजना आहेत त्या सर्वसामान्याच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला न्यायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे झटायचं आहे.